Hey guys, welcome to MPM's world and welcome to this new vlog. तर गाईज तुमच्या सगळ्यांचं आम्ही दोघे खूप खूप मनापासून स्वागत करतो आहोत या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज आम्ही खूप खुश आहोत कारण आम्ही तुमच्यासाठी काहीतरी छान इंटरेस्टिंग घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये. तर चला अजिबात वेळ न घालवता आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. तर लेट्स सी. तर नक्की प्रवास करा. तर ह्यावरून तर तुम्हाला आता समजलंच असेल की हा एक ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. तर ह्यामध्ये आपण खूप खूप फिरणार आहोत आणि तेही तुमच्यासोबत. तर तुम्ही सुद्धा घर बसून आम्ही जिथे जिथे फिरणार आहोत त्याचा पूर्ण अनुभव घेऊ शकताय. तर मी तुम्हाला पॅकिंग झालेली आहे आणि कार अरेंजमेंट आपल्या कशा असणार आहेत ते दाखवणार आहे कारण आपण रोड ट्रिपवर चाललेलो आहोत. गाईज आपण निघालेलो आहोत राजस्थानला. तर आपण ही रोड ट्रिप करणार आहोत तर खूप दिवस तुम्ही आमच्यासोबत असेच ट्यून राहा म्हणजे आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहोत ते तुम्ही सुद्धा घर बसल्या बसल्या त्याचा काय करू शकताय आनंद घेऊ. हा तर तुम्ही सुद्धा या ब्लॉगचा घर बसल्या बसल्या आनंद घेऊ शकताय त्यामुळे स्टे ट्यून. तर आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आपले कार अरेंजमेंट दाखवते आहे कारण आपण भरपूर दिवसांसाठी चाललोय तर कार मध्ये भरपूर सामान आहे. तर आपण कसं अरेंज केलंय ते तुम्हाला एकदा दाखवून देते. तर गाईज ज्याच्यात क्लोथ्स आहेत ते बॅगेज आम्ही आडवं मांडलेलं आहे आणि जे लागणारं सामान आहे इथे ते काढून ठेवलेलं आहे जसं पॉटी मनूला लागणार आहे आणि इथे बॉटल्स काढून ठेवलेल्या आहे. इव्हिनिंगला निघालोय आणि आता रात्रही झालेली आहे पण आपण फर्स्ट हॉल्ट घेणार होत. तू काय करते बेटा?
ओम साईराम. शिर्डी म्हणालं की येतात ते आपले पहिले डोळ्यासमोर साईबाबा. तर आपण ह्या ब्लॉगमध्ये साईनगर एक्सप्लोअर करत पुढे जाणार आहोत. साईंचं दर्शन घेण्यासाठी तर भक्त नेहमीच गर्दी करून असतात साईनगरात, पण तीन उत्सव साईनगरात मोठ्याने साजरे केले जातात, ते म्हणजे रामनवमी, दसरा आणि गुरुपौर्णिमा. त्या दिवशी तर भक्तांची गर्दी तिथे भरपूर बघायला मिळते. तर जे लोक साईंचं दर्शन घ्यायला गेले नाही आहेत ते लोकांनीही नक्की व्हिजिट करा आणि साईंचं लवकरात लवकर दर्शन घेऊन या, तुम्हाला खूप छान वाटेल. गाईस, शिर्डीचं मी एवढाच ब्लॉग तुम्हाला दाखवू शकते कारण पुढे कॅमेरा मंदिरात अलाउड नाही आहे. हे गाईस, तर आपण पोचलेलो आहोत उज्जैनमध्ये.
आणि आता आपण चेक इन केलेलं आहे, तुम्ही बघितलंच आहे हॉटेलमध्ये. सो आपण आलेलो आहोत लॉर्ड शिवाच्या टेम्पलमध्ये महाकालेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. हे शिवाचं मंदिर 18 महाशक्तीपीठांपैकी एक आहे भारतामध्ये. सो गाईज, खूप मोठा प्रवास झालेला आहे आणि आम्ही पण खूप दमलेलो आहोत. पटकन रूम टूर करून देते आणि लगेच आम्ही आराम करतो, नाश्ता करतो आणि संध्याकाळी आपण निघू महाकालेश्वरच्या मंदिरात. This is Manu's bed. Good night, beta.